मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत. खास करून धनगर समाजासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय हा झालेला आहे. एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती या प्रवर्गाला आता लागू करण्यात आलेल्या आहेत. तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्रिप्शन लाल कलरचं आपल्याला एक टॅब दिसत आहे, तिथे टच करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यासारखी माहिती व्हिडिओ आपल्या मोबाईलवर आपल्याला लगेच प्राप्त होतील आणि आपण आमच्यासोबत कनेक्ट राहणार. तर मित्रांनो, जाऊया मंत्रिमंडळ निर्णयाकडे, बघूया कोणकोणत्या प्रकारचे निर्णय झालेले आहेत. धनगर समाजा बांधवांसाठी विशेष योजना राबविणार. धनगर समाजाला मेंढी पालनासाठी जागा आणि जागा खरेदीसाठी अनुदान 70 कोटी. वसतिगृह वंचित धनगर विद्यार्थ्यांसाठी स्वयंच्या धर्तीवर विशेष योजना 150 कोटी मंजूर. नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश 150 कोटी. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती येथील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह. बेघर कुटुंबासाठी पहिल्या टप्प्यात 10,000 घरं 150 कोटी. सहकारी सुतगिरण्यांना भाग भांडवल 50 कोटी. धनगर समाजासाठी स्मार्टअप योजनेत अर्थसहाय्यासाठी मार्जिन मनी 50 कोटी. चराई अनुदान 100 कोटी. स्पर्धा परीक्षेसाठी युवक युवतींना निवासी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक सवलती. सैन्य पोलीस भरतीसाठी विशेष प्रशिक्षणाची योजना. इतरही अनेक योजनांसाठी मदतीसह विशिष्ट योजना राबविण्यासाठी विशेष तरतूद. त्याचबरोबर एसटी प्रवर्गासाठी लागू असलेले सर्व योजना या आता धनगर समाजांना सुद्धा दिल्या जाणार आहेत. तशा प्रकारचा निर्णय सुद्धा झालेला आहे. यानंतर राज्यातील ग्रामीण रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी धोरण. ग्रामीण रस्त्याची बांधणी केल्यानंतर नियमित देखभाल व दुरुस्ती घेऊन ती सुस्थितीत राहण्यासाठी धोरण. राज्यातील ग्रामीण रस्त्याची एकूण लांबी 2,04,000 किलोमीटर. त्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 27,000 व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 30,000 किलोमीटरची रस्ते. तर अतिशय महत्त्वाचा आहे रस्त्याबद्दल मंत्रिमंडळ निर्णय. मुंबई पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता. मुंबई BKC ते पुणे वाकड दरम्यान 117.5 किलोमीटरचा हायपरलूप हा अत्याधुनिक परिवहन प्रकल्प मंजुरी मिळालेला आहे. 23 मिनिटात प्रवास, 496 किलोमीटर प्रतिसाद गती प्रस्तावित आहे. तर 496 किलोमीटर प्रति तास एवढी या हायपरलूपची गती राहणार आहे. अवघ्या 23 मिनिटात आपण पुण्यावरून मुंबईला जाणार आहात. तब्बल 70,000 कोटीची परकीय गुंतवणूक, 2 टप्प्यामध्ये काम. पहिला टप्पा 11.80 किलोमीटरचा पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रदेशामध्ये तर 2 ते 2.5 वर्षात राबविणार. यावर 5,000 कोटी खर्च होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित मुंबई कुर्ला BKC ते पुणे वाकड प्रकल्पाची अंमलबजावणी. संपूर्ण प्रकल्प 6 ते 8 वर्षात पूर्ण करणार आहे आणि त्याबद्दलची पायाभूत जी काही तरतूद आहे ती आजच्या मंत्रिमंडळामध्ये करण्यात आलेली आहे. अतिशय महत्वाचे हे निर्णय झालेले आहेत. तर मित्रांनो, त्याचबरोबर राज्यामध्ये 10 लाख रोजगार निर्मितीचं ध्येय ठेवून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुद्धा सर्व बेरोजगारांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. महत्वाची निर्णय होते या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्या निदर्शनास आणलेले आहेत. नक्कीच आपल्याकरता महत्वाचे असतील. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर्फे मनपूर्वक आभार, धन्यवाद.